प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। काही वेळा पोलिसांची कारवाई न्याय ठरते तर काही वेळा दुर्लक्षित, असंच काहीसं पाचोरा तालुक्यात घडलं असून वकिलांनी निवेदन देत पोलिसांनी केलेल्या अनादरावर आवाज उठवला आहे। पाचोरा येथे वकील अनिल पाटील एक खटला लढत असताना त्यांच्या पक्षाची बाजू मांडत होते। या दरम्यान पीआय आणि पीएसआय यांनी उद्दाम वागणूक देत वकील अनिल पाटील यांच्याशी एकेरी भाषेत बोलले। यामुळे वकील संघांनी एकत्र येत अपमान केल्यासंबंधी निवेदन दिले। यावेळी वकील अनिल पाटील यांनी त्यांच्यासोबत घडलेली घटना सांगितली। पाचोरा पोलिसांचे जे पीआय आहेत त्यांनी म्हणजे पक्षकाराच्या बोलवण्यावरून वकील बऱ्याचदा त्यांना काही समजत नाही, पक्षकाराच्या बोलवण्यावरून वकील मंडळी जात असते कायदेशीर बाबींसाठी। अशा परिस्थितीमध्ये नजन पाटील यांनी मला तुझ्यावर मी केसेस दाखल करीन, तुला जामीन मिळू देणार नाही, तुझी वकिली कोर्टात शिकव, अशी अतिशय म्हणजे असंवैधानिक आणि एकेरी भाषा त्यांनी जी वापरली ती अतिशय म्हणजे त्यांना जी ते म्हणजे त्यांनी अशी अतिशय चुकीच्या पद्धतीने जी भाषा वापरली त्याचा निषेध करण्यासाठी जळगाव वकील संघाचे सर्व सन्मान्य सदस्य आणि पाचोरा वकील संघाचे सर्व सन्मान्य सदस्य, आज आम्ही येथे दरंगा वकील संघाचे सदस्य देखील, सर्व जो वकील वर्ग आहे आणि वकील समस्त वकील बांधवांविषयी वकिली व्यवसायाविषयी त्यांनी अतिशय चुकीचं जे स्टेटमेंट केलं आहे त्या संदर्भात आम्ही सर्व येथे SP साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांचा आम्ही त्यांनी जी भाषा वापरली वकिली व्यवसायाविषयी त्यात आम्ही तिचा निषेध व्यक्त करतो। सर आपलं नाव? मी ॲडव्होकेट अनिल पाटील। दरम्यान यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे सांगत निवेदन देण्यात आले। यावेळी जळगाव जिल्हा वकील संघ, धरणगाव व पाचोरा वकील संघ उपस्थित होते। जळगावहून जकी अहमद सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज, मराठी।